आढावा घेतलाय, कितपत गंभीर आहे गोव्यातली समस्या आणि काय सोल्यूशन? आम्ही ते नियंत्रण आज प्रधानमंत्रीच्या माध्यमातून आम्हाला काय गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत, मायक्रो कंटेनमेंट झोन्स आणि त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि ऍडमिनिस्ट्रेशननी एक वेगळ्या तऱ्हेचं प्रभावाच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायची गरज आहे आणि मायक्रो कंटेनमेंट झोनवर चढ भर जास्त भर द्यायला सांगितलेलं आहे. मायक्रो कंटेनमेंट झोन्स आणि हे सगळ्या गोष्टीवर आम्ही मास्क वॅक्सिनेशन प्रोग्राम 11 to 14 ते त्यांनी एक वॅक्सिनेशन उत्सव असं साजरा करण्यासाठी हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही पूर्णपणे प्रत्येक पंचायत लेवलवर हे वॅक्सिनेशन प्रोग्राम उपलब्ध करायचं गोवा सरकाराचे मुख्यमंत्रीने ऑलरेडी आमची चर्चा झाली आहे आणि हे करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. उद्या हेल्थ ऑफिसरांची सगळ्यांकडे मीटिंग करून सकाळी हे सगळं त्यांना इन्स्ट्रक्शन दिले जाईल. वॅक्सिनेशन PHCमध्ये बी चालू राहील, त्याचबरोबर आम्ही पंचायत लेवलवर न्यायचा आमचा प्रयत्न असणार. एक म्हणजे वॅक्सिनेशन, एक म्हणजे सिमटम्स. लोक आता थोडे इझी घेतात, काही सिमटम्स असतात जाऊन चेक करण्यासाठी आणि त्याला ट्रीटमेंट योग्य द्यायला पाहिजे. हे गोष्टी आज डिस्कशनमध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. इव्हन गव्हर्नमेंट हॉस्पिटल संडे बी ओपन झालेले, लोकांची दिसून गर्दी आणि सगळे खाली पडले. लोकांक आम्ही अवेअरनेस आणि आम्ही डोर स्टेपवर वळपाचो आमचा प्रयत्न असतो, पण लोकांनी फुडे येऊपाची गरज आहे, वॅक्सिनेशन घेऊपाची गरज आहे. जे एलिजिबल आहे त्यांनी घेऊन जाय नाही, लोकांक आम्ही फोर्स करू शकना, पण आमचं प्रयत्न असतो की मॅक्झिमम लोकांक वॅक्सिनेशन दिवप. अवेअरनेस लोकांक ऑलरेडी असा, त्याचबरोबर आणि अवेअरनेस करण्याचा आमचा प्रयत्न असतो. 580 केसेस आजही झाल्या, पुन्हा एक्स्ट्रा बेड अवेलेबल झालेत, बेड करायचा सगळं प्रयत्न चालू आहे, सगळं डिस्कशन झालेलं आहे. आमच्याकडे कमीत कमी 900 बेड्स आणि पोंडा हॉस्पिटल गरज पडल्यावर ते बी रिक्विजिशन करू. पूर्वीसारखं जे सिस्टम होतं त्याच्या बाहेर साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये 550 बेडची कपॅसिटी वाढवायची, पूर्ण ESI हॉस्पिटल आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहे. त्याचबरोबर आमचं पोंडा हॉस्पिटल बी पूर्वीसारखं आम्ही ते रिक्विजिशन करून आम्ही तयारी राहू. ESI हॉस्पिटल केअर सेंटर म्हणून असणार की कोविड हॉस्पिटल? इट विल बिकम अ कोविड हॉस्पिटल. आणि श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये ते कंटिन्यू करणार, श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम आणि पाथोर जातं. मुख्यमंत्रीकडे चर्चा झालेली आहे आणि ही सगळ्या गोष्टी आमची तयारी असायला पाहिजे, कारण ज्या तऱ्हेचं जंपून राहिले आमचं प्रिकॉशन्स आणि स्टेट लेवल मेजर्स आम्ही घेऊ. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर किंवा मुंबईत सध्या काय नाही,